नमस्कार, मी वीणा गोयलकर, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल वरती। आज मी खूप एक्साइटेड आहे कारण आज मी रिव्ह्यू प्लस इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे डोंबिवली मधल्या एका ब्युटिशियन मिसेस निशा देडिया यांच्याबद्दल। त्यांनी माझा ब्राइडल मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे। आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल। मिसेस निशा देडिया यांनी माझा ब्राइडल मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच त्या ब्राइडल मेकअप, सायडर मेकअप, तसंच छोट्या मोठ्या फंक्शनसाठी मेकअप, हेअरस्टाईल सुद्धा त्या करतात। आणि तसंच त्यांच्याकडे रेंटवरती ब्राइडल वेअर, ज्वेलरी आयटम सुद्धा मिळतात। आणि हां, ऑल ओव्हर इंडिया ते ब्राइडल मेकअप ऑर्डर घेतात। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, मेकअप, लेहंगा, ज्वेलरी आवडली असेल आणि मिसेस निशा देडिया यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचा फेसबुक पेज, इन्स्टा पेज, कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी आली आहे डोंबिवलीला निशा मॅडमकडे आणि आता आपण प्रोसेसला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी त्या प्रायमर यूज करत आहेत, त्यानंतर ऑरेंज कलर करेक्टर ज्याच्यामुळे अनइवन स्किन टोन, दाग धब्बे असतील ते दिसणार नाहीत। कलर करेक्टर लावून झाल्यावर स्पंजच्या साह्याने ते तिथल्या तिथे स्मज आउट करून घेत आहेत। आय थिंक आता फाउंडेशनचा एक लेअर लावला आहे, बेस कदाचित तयार करून घेतला, ब्रशने फाउंडेशन व्यवस्थित स्मच करून घेत आहेत। आता त्या हायलायटर यूज करत आहेत, हायलायटरसुद्धा स्पंजच्या साह्याने तिथल्या तिथे स्मच करून घेत आहेत। आय थिंक आता फाउंडेशनचा दुसरा लेअर लावत आहेत। नक्की काय यूज केलं मलाही माहीत नाही कारण ह्याबद्दल मला जास्त नॉलेज नाही। मी काही चुकीचं सांगत असेल तर तुम्ही प्लीज मला करेक्ट करा। फाउंडेशनला व्यवस्थित त्यांनी ब्रशच्या साह्याने स्मज आउट करून घेतलं आणि मेकअप फिक्सर स्प्रे यूज करतायत। नंतर त्यांनी कन्सीलिंग आणि कॉन्टोरिंग करायला सुरुवात केली। स्पंजच्या साह्याने व्यवस्थित स्मच करून घेत आहे। आय थिंक इथे पावडर यूज करत आहेत। आता कॉन्टोरिंग करून घेत आहेत। फक्त फाउंडेशन लावल्यावरती पांढरभूत असल्यासारखं दिसतं पण ट्रस्ट द प्रोसेस, पूर्ण मेकअप झाल्यावरती छान लुक येतं। नाऊ इट्स टाइम फॉर ब्लश। थोडंसं हायलायटर आणि आता आय मेकअप स्टार्ट केलाय। मी पूर्ण प्रोसेस शॉर्टमध्ये आणि फास्ट फॉरवर्ड स्वरूपामध्ये दाखवत आहे। आता आयब्रो करत आहेत। आता व्हाईट काजळाचा यूज करत आहेत। आय थिंक ब्लॅक काजळ आणि मस्करा यूज करत आहेत। लिपस्टिक, आय लॅशेस, ज्वेलरी, हेअरस्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाची टिकली।